कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या पुढाकारातून स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव हँडबॉल चषक 49वी महाराष्ट्र राज्य पुरुष वरिष्ठ गट हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. अत्यंत चुरशीनं सुरू असलेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सोलापूर, पुणे, मुंबई आणि नागपूर संघ दाखल झाले. सोमवारी या स्पर्धेतील अंतिम सामने होणार आहेत. कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या शतक महोत्सवानिमित्त स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव चषक 49वी महाराष्ट्र राज्य पुरुष वरिष्ठ गट हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 23 ते 25 मार्च दरम्यान महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत राज्यभरातील 28 जिल्हा हँडबॉल संघातील 600 खेळाडूंचा सहभाग आहे. 2 दिवसापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत आज दिवसभरात 14 सामने झाले. त्यामध्ये पुणे संघानं गडचिरोली संघाचा 16-0, मुंबई संघानं धुळे संघाचा 16-0, वाशिम संघानं रत्नागिरी संघाचा 14-10, नाशिकनं अमरावती संघाचा 21-8, वर्धा संघानं नांदेडचा 26-8, नागपूरकडून वर्धा संघावर 29-19, ठाणे जिल्ह्याचा बुलढाण्यावर 16-3 यासह जळगाव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर संघानं प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. सायंकाळच्या 17 उपांत्यपूर्व फेरीतील सामने संपन्न झाले. त्यामध्ये सोलापूर संघानं जळगाव संघावर 21-17, नाशिक जिल्हा संघानं पुणे संघावर 23-19, मुंबई शहरनं कोल्हापूर जिल्हा संघावर 26-24 गोलनं, नागपूर जिल्हा संघानं ठाणे जिल्हा संघावर 23-21 गोलनं विजय मिळवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सोमवारी या स्पर्धेतील अंतिम सामने पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव आणि प्राचार्य आर डी पाटील, संचालक प्राध्यापक विनय पाटील, संस्थेचे चेअरमन डॉक्टर के जी पाटील, एस व्ही सूर्यवंशी, प्रशिक्षक संदीप पाटील, डॉक्टर अभिजित वणिरे, प्रदीप साळोखे, अमित शिंत्रे परिश्रम घेत आहेत.